नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आकाश फंडे आपल्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज आपण आलेलो आहोत पुणे येथे मोशी किसान प्रदर्शन बघण्यासाठी पुण्याला. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही गाडी आणलेली असेल तर इथं तुम्ही पार्क करू शकता. तिथं आपल्याला जागा दिसत आहे टू व्हीलरसाठी, त्याच्या साईडला फोर व्हीलरसाठी ही जागा आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे इंडियाचं सगळ्यात लार्जेस्ट कृषी प्रदर्शन आहे, जे की पुणे येथे मोशी या ठिकाणी भरवण्यात येतं. तर शेतकरी मित्रांनो, तो क्यू आर कोड बघू शकता. क्यू आर कोडने आपण स्कॅन करून आपले जे तिकीट आहे ते काढू शकता. साधारणतः 30 ते 40 रुपये त्याच्यावर सूट दिलेली आहे क्यू आर कोडनुसार काढण्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी आहेत ते सकाळपासूनच इथं आलेले आहेत. तर साधारणतः 9 किसान प्रदर्शन जाण्यामध्ये बघण्यासाठी 9 आपण जाऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुम्ही किसानचा पूर्ण एक मोठी होर्डिंग लागलेली आहे. इथं जे पांढरे टेंट दिसत आहेत तिथं तिकीट काढण्याचे काम करतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बी या किसान प्रदर्शन मोशी बघायला. तुम्ही जर नाही आलात तर आपल्या व्हिडिओच्या मार्फत तुम्ही किसान प्रदर्शन घर बसल्या बघू शकता. तर आपण बघू शकता जे ग्रीन कलरचे टी शर्ट घालून उभे आहेत मुलं, ते किसानचे व्हॉलंटियर आहेत. ते जर काही अडचण असली तर आपल्याला गायडन्स करतात. तर शेतकरी मित्रांनो, इथं बघू शकता की बरेचसे लोक इथं तिकीट काउंटरवर उभे आहेत तिकीट काढण्यासाठी. तर आपण क्यू आरच्या साह्याने जर तिकीट काढलं तर आपल्याला डायरेक्टली इथं ते पास देऊन टाकतात. तर इथनं आपण तिकीट घेतलेलं आहे आता. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण आतमध्ये जाऊया. तर इथं जो हा मुलगा आहे तो आपलं जो तिकीट आहे तो स्कॅन करतो, बारकोड स्कॅन करतो आणि आपल्याला आतमध्ये सोडतो. तर आता आपलंही तो बारकोड स्कॅन करेल आणि अशा प्रकारे आपण आतमध्ये आता जाऊयात. शेतकरी मित्रांनो, अतिशय मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन भरतं इथं. खूप साऱ्या कंपन्या पार्टिसिपेट करतात इथं. नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन नवीन प्रोडक्ट्स लॉन्चिंग असतात. तर भरपूर अशा गोष्टी इथं बघण्यासाठी असतात. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता पहिलीच कंपनीचा आपल्याला बोर्ड दिसत आहे इथं. किर्लोस्कर कंपनीचा स्टॉल आहे. किर्लोस्कर कंपनी ही भारतातली सगळ्यात मोठी चांगली कंपनी आहे. किर्लोस्कर जो ग्रुप आहे तो साधारणतः 1888 चालू झालेला. 135 वर्ष हा किर्लोस्कर कंपनी इथं वर्किंग करत आहे आपली. आणि किर्लोस्कर कंपनीने शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रकारच्या वस्तू बनवलेल्या आहेत. जो आपण बोलतो लोखंडी नांगर, तो किर्लोस्कर कंपनीने तयार केलेला आहे. किर्लोस्कर कंपनीची सुरुवात ही किर्लोस्कर वाडीमध्ये झालेली आहे. तर इथं बघू शकता किर्लोस्कर कंपनीने एक नवीन हार्वेस्टर लॉन्च केलेला आहे. टायरचा हार्वेस्टर आहे हा, टायर टाईप हार्वेस्टर. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ह्याच्यातून काढता येतात, जसं की सोयाबीन, गहू, तांदूळ, मका, अशा गोष्टी आपण त्याच्यात हार्वेस्टिंग करू शकतो. किर्लोस्कर कंपनीचा हा दुसरा प्रोडक्ट आपण बघू शकता. हा डिलक्स मॉडल आहे, 8 HP डिलक्स मॉडल आहे. हा सुद्धा डिलक्स मॉडल आहे. ह्याला फक्त रोटर बदललेला आहे. रोटर हे अद्रकी माती लावण्यासाठी आपल्याला ह्या रोटरचा वापर करण्यात येतो. इथं तुम्ही शेजारी बघू शकता 8 HP सेंटर रोटरी मॉडल आहे यांचा. तर तो सेंटर रोटरी मॉडेल आपण जे आंतरमशागतीचे कामं असतात त्याच्यासाठी वापरू शकतो. आणि आपण साईडला बघू शकता की बरेचसे इम्प्लिमेंट त्यांनी तिथं ठेवलेले आहेत, जे की तो 8 HP सेंटर रोटरी आहे त्याला ते अटॅचमेंट करता येतात. त्याच्या साईडला आपण बघू शकता तो रिपर लावलेला आहे. इथं केजविल्स आहेत आणि इथं बघू शकता त्याचा रोटरसुद्धा आहे. आणि जे किर्लोस्कर कंपनीचे एम्प्लॉय आहेत ते शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे तिथे समजून सांगण्याचं काम करत आहे. तर इथं बघू शकता साथीचं एक अवजार तिथं लावलेलं आहे. जे साथीचं अवजार असतं त्याच्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी अटॅच करू शकतो. पाळी, पेरणी, मोगडा अशा विविध प्रकारचे अटॅचमेंट लावू शकतो. तर हा बघत आहात तुम्ही, रिपर आहे हा. सोयाबीन कापण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे ह्याचा उपयोग होतो, भात कापण्यासाठी, गहू कापण्यासाठी. तर बरेचसे शेतकरी इथं येऊन माहिती घेतात, बुकिंग्स करतात. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता इथं जो आपल्याला दिसत आहे तो टिलर आहे आणि हा 8 HP विडर आहे. तर त्याची अटॅचमेंटसुद्धा आपण इथं बघू शकतो. तर आता हा जो मॉडेल आपण बघत आहात हा पॉवर टिलर येतो. शीट अटॅचमेंटमध्ये पॉवर टिलर आहे. भारतातला पहिला पॉवर टिलर आहे जो की ज्याला कंपनी शीट प्रोव्हाइड करते. आणि ह्याला PTO शॉट पण आहे, ह्याला ब्रेकसुद्धा आहे. आणि हा आपण बघू शकता हार्वेस्टर आहे. मिनी कंबाईन हार्वेस्टर किर्लोस्कर कंपनीने हा तयार केलेला आहे. जे मोठे हार्वेस्टर असतात त्याच्यापेक्षा अतिशय चांगल्या प्रकारचा हा हार्वेस्टर आहे. कमी जागेमध्ये आपल्याला काम करून देतो. तर आपण बघू शकता किर्लोस्कर कंपनीची तिथं ओरी होर्डिंग लावलेली आहे. आणि हा दुसरा हार्वेस्टर त्यांनी लॉन्च केलेला आहे. याच्यामध्ये आपण चेन ड्राईव्ह हा हार्वेस्टर आहे. थोडक्यात आपण ट्रॅक टाईप बोलू शकतो ह्याला. जिथं
शेती ही ओल्या प्रमाणात असते, नरम असते, तिथं आपण हा हार्वेस्टर चालवू शकतो, कारण की हे जो वजनसुद्धा जास्त नाही आहे आणि हा अतिशय चांगल्या प्रकारे त्या शेतीमध्ये आपला चालू शकतो. सोयाबीन, गहू, तांदूळ अशा प्रकारचे आपण पिकं ह्याच्यातून काढू शकतो. चणा 3.5 फुटाचा ह्याचा कटर बार दिलेला आहे. साधारणतः याचं 10 ते 12 HP इंजिन आहे. इथं बघू शकता आपण पॉवर टिलरची एक अटॅचमेंट दिलेली आहे, सरीयंत्र. तर हा 15 HPचा पॉवर टिलर आहे. केकुल इंजिनमध्ये येतो. केकुल म्हणजे 24 तास चालणारी जी टेक्नॉलॉजी आहे, ज्याला वॉटर जॅकेट दिलेलं आहे. जसं आपण ट्रॅक्टर चालवतो 24 तास, तसंच ह्यालासुद्धा 24 तास. हा इथं रोटावेटर काढून आपण साथीचा अवजार इथं लावलेला आहे कंपनीने. तर म्हणजे ते पॉवर टिलरचा अन्य प्रकारेही उपयोग करता येतो असं त्यांनी तिथं दाखवलेलं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही किर्लोस्करचं कोणता अवजार सध्याला वापरत आहात. खूप जुनी कंपनी आहे तर आपल्या घरात एकतरी अवजार असणारच. शेतकरी मित्रांनो, हे किर्लोस्कर कंपनीचे रोटावेटर आहेत, अतिशय दणकट रोटावेटर आहेत. आणि हे रोटावेटर वापरल्यामुळे आपला जो मायलेज असतो ट्रॅक्टरचा तो वाढू शकतो, कारण की लाईटवेट असल्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे आणि लेस व्हायब्रेशननी चालतात. मल्टीस्पीडचे गेअरबॉक्स आहेत, त्याचे तुमची गेअर व्हॅरी करू शकता. साधारणतः 10 स्पीड्स आहेत त्याला, तुम्ही त्याच्यानुसार व्हॅरी करू शकता. अजून आलेलो आहे आपण जो नवीन प्रोडक्ट आहे यांचा, हा किर्लोस्करचा हार्वेस्टर, मिनी कंबाईन हार्वेस्टर. त्याची जी आपली जी कटर बार बोलू शकतो आपण, तो 3.5 फुटाचा कटर बार आहे. आणि जे आंतर मशागतीमध्ये आपण आंतर पिकामध्ये जे बी जसं की सोयाबीन लावतो, दुसऱ्या प्रकारचे लावतो, ते अतिशय चांगल्या प्रकारे आपण तिथं काढू शकतो. इथं किर्लोस्कर कंपनीची अतिशय मोठ्या प्रमाणात रेंज दिलेली आहे. हार्वेस्टर, पॉवर टिलर, रिपर, युनिवेटर आणि पॉवर विडरचे अन्य मॉडेल्स. ती LED स्क्रीन दिसत आहे, त्याच्यावर आपण डेमोचे व्हिडिओ किर्लोस्कर कंपनीने दाखवलेले आहे. शेतकरी मित्रांनो, बघू शकता साईडलाच आपल्याला त्यांचं ऑइलचं डिव्हिजन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये ऑइल्स आहेत 1 लिटर, 2 लिटर, 5 लिटर, 8 लिटर, 10 लिटर अशा प्रकारे त्यांचे ऑइलचे जे पॅकेजिंग आहेत त्या किर्लोस्कर कंपनीच्या. इथं आपण बघू शकता वॉटर मॅनेजमेंटसुद्धा चा बी विभाग इथं आलेला आहे, त्यांचे बी आपण बघू शकता. स्प्रेअर आहेत, विहिरीतल्या मोटर्स आहेत, बोरिंगच्या मोटर्स आहेत, घरच्या मोटर्स आहेत, आपण त्या इथून परचेस करू शकता किंवा बुक करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघता त्या LED स्क्रीनवर आपल्याला जे डेमो आहेत ते चालवलं आहे. किर्लोस्कर कंपनीने ह्या प्रदर्शनमध्ये EV मॉडेलसुद्धा लॉन्च केलेलं आहे. आता चला बघूयात आपण यानमार सोलिस कंपनीचा जो ट्रॅक्टर आहे त्याची आज आपण आता माहिती घेऊया. सोनालिका ग्रुपची सोलिस कंपनी आहे, यानमारसोबत त्यांचं टायअप आहे. ते 1995 सोनालिका कंपनी फाउंड झाली जपानमध्ये. तर हा आपण ट्रॅक्टर बघू शकता, अतिशय चांगल्या प्रकारचा हा ट्रॅक्टर आहे. 50+ HP हा ट्रॅक्टर येतो. इथं बघू शकता अट्रॅक्टिव्ह लुक्स आहेत. तुम्ही जर साधारणतः बघितलं तर सोनालिका आणि सोलिसची जी फेस आहे तो अतिशय सेम प्रमाणात दिलेला आहे, फक्त यांचे थोडेसे लाईट्समध्ये किंवा जो फ्रंट प्रोफाईल आहे ती वेगळी आहे. तुम्ही बघू शकता इथं DRL दिलेलं आहे कारसारखं, हेलोजन जो फॉग लॅम्प आहे ते दिलेले आहेत. इथं आपण बघू शकता हा नवीन एक ट्रॅक्टर दिलेला आहे. इथं 40+ HP हा ट्रॅक्टर आहे आणि हा 4x4 आहे. आणि तुम्ही बघू शकता जी फ्रंटची प्रोफाईल आहे ती अतिशय चांगल्या प्रकारची दिसत आहे आणि एक ॲग्रेसिव्ह लुक तुम्हाला तिथं दिसत आहे, जाळी आणि लाल कलर ह्याच्या कॉम्बिनेशनमध्ये. हा तुम्हाला झाकून ठेवलेला ट्रॅक्टर आहे, तो 90+ HPचा हा ट्रॅक्टर आहे. 4x4 येतो हा. जसं आपलं अर्थ मूव्हिंग इक्विपमेंट असतं तसं त्याला कॅबिनसुद्धा दिलेलं आहे. AC आपण तिथं काम करू शकतो. तर हा दुसरा ट्रॅक्टर आहे, पॉवर शेअरिंग बघत आहात तुम्ही सोलिस कंपनीच्या पुढं. 2 प्रोजेक्टेड हेडलॅम्प्स दिलेले आहेत. 5515 हे मॉडेल आहे. 50+ HPमध्ये हा ट्रॅक्टर येतो आणि अतिशय चांगल्या प्रकारचा हा ट्रॅक्टर आहे. मडगाडला बघू शकता तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचे जे आहेत LED लाईट्स दिलेले आहेत. LED लाईट्स दिल्यामुळे आपली जी चार्जिंग्स असते ती कमी कन्झ्युम होते तिथे. तर बघू शकता हे MB प्लाव दिलेला आहे. 3 फणाचा हा नांगर आहे, पलटी नांगर आपण याला मराठीतून बोलतो. तर साधारणतः इथं बघू शकता आपण 28 HPचा हा ट्रॅक्टरसुद्धा इथं तुम्ही लॉन्च दाखवलेला आहे यांनी, यानमार सोलिस कंपनी 4WD एक्सपर्ट. आणि जे आपले शेतीचे कामं असतात त्याला अतिशय चांगल्या प्रकारे तो चालू शकतो. बसमत गार्डन इथं जर आपण आलो दुसरीकडे
तर इथं बसमत गार्डन दिलेलं आहे. बसमत गार्डनचे स्वतःचे मध मॅन्युफॅक्चरिंग आहे. इथं बघू शकतो आपला शेतातला राजा म्हणजे आपला बैलराजा, ह्याच्यासाठी इथं स्टॅच्यू दिलेला आहे त्यांनी. जसं आपण बैलाला पोळ्याला सजवतो तसं सजवून ठेवलेलं आहे. बैल संस्कृती, आदर्शगाव, सेवरगाव. इथं बघू शकता आपली जी माता आहे गोमाता, तिला आपण इथं दाखवलेलं आहे. आणि एक संस्कृती आपली जपण्याचं काम इथं त्यांनी दाखवलेलं आहे. अनोखी चित्रकला स्पर्धा. तर इथं बघू शकता लाल कंदारी गायसुद्धा दिलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारची गाय दिसत आहे आपल्याला. भरपूर लोक इथं येऊन फोटो काढत आहेत. शेतकरी मित्रांनो बघू शकता अतिशय मनमोहक हे एक वातावरण तयार केलेलं आहे. लाल कंदारीची पूर्ण इथं माहिती त्यांनी सांगितलेली आहे, इथं लिहिलेली आहे. इथं बघू शकता अजून एक आपली दुसरी गाय आहे, देवणी गाय आहे. ही देवणी गायचं सुद्धा इथं आपण माहिती बघू शकता, इथं दिलेली आहे. आणि बसमत गार्डनचं आपण इथं बघू शकता ॲग्री टुरिझम सेंटर आहे. भारतातले पहिले ॲग्री टुरिझम सेंटर पिंपळगाव नाशिकचे आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बसमत गार्डनमध्ये कधी जर फिरायला गेला असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. इथं बघू शकता जे मध उत्पादन असतात, जे मध उत्पादन शेतकरी घेतात, तर त्याच्या प्रकारे कशी प्रिकॉशन घेण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची कामे करावी लागतात, तर त्यांची एक माहिती इथं दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्र इथं येऊन चौकशी करत होते की आम्ही मधाची शेती करतो आहे तर कसं करण्यात यावं. तर आता आपण जाऊयात दुसऱ्या स्टॉलमध्ये. आता आपण जाऊयात मेसी फर्ग्युसनच्या स्टॉलमध्ये. तर मेसी फर्ग्युसनचा सुद्धा इथं स्टॉल लावलेला आहे. ही कॅनेडियन ब्रिटिश कंपनी आहे. 1953 साठी हिची स्थापना झालेली आहे. ह्यांचं सगळ्यात पहिलं म्हणजे हे मेकॅनिकल थ्रेशर बनवायची कंपनी. कॅनेडियन कंपनी असल्यामुळे आपण बघू शकता इथं त्यांचा जो ट्रॅक्टर आहे फोर व्हील ड्राईव्ह हा ट्रॅक्टर दिलेला आहे. 50+ HP आहे. बघू शकता 254 DI स्मार्ट ट्रॅक्टर आहे हा. आणि जे पॅडीचे शेत असतात त्याच्यामध्ये आपण ह्याला वापरू शकतो, कारण की 4x4 असल्यामुळे तो अतिशय चांगला चालतो, धसत नाही, काही नाही. 16x28 इथं टायर दिलेले आहे. अतिशय चांगल्या प्रकारचे इथं टायर दिलेले आहे. स्पूल वॉल दिलेला आहे. जो ॲटोमॅटिक पल्टीचे नांगर आहेत आपल्या हायड्रॉलिक पल्टीमध्ये, त्याला आपण स्पूल वॉलचा उपयोग करतो. PTO शाफ्ट दिलेला आहे 540 इकॉनॉमी आणि हाय स्पीडमध्ये. 3 लिंकेज दिलेले आहेत. इथं मडगाड बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारचा आणि दणकट मडगाड दिसत आहे इथं. शेतकरी मित्रांनो मेसी फर्ग्युसनचे ट्रॅक्टर अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत. इथं बघू शकता 28 HP ह्यांचा हा छोटा ट्रॅक्टर दिलेला आहे. डिझेल टँक आपण मागे बघू शकता. आणि 52-25 DI मेसी फर्ग्युसन जो ओल्ड मॉडेलमध्ये ह्याची डिझाईन दिलेली आहे, हा गुजरातमध्ये ट्रॅक्टर अतिशय चांगल्या प्रकारे चालतो. तर दुसरा ट्रॅक्टर बघू शकता बॉस 80-55. ह्याला बॉस का बोलतात, कारण की ह्यांनी जो 80-55 लिहिलेला आहे तो बॉस असं लिहिलेला आहे. तर हा 50 HP हा ट्रॅक्टर आहे. शुगर केन स्पेशलिस्ट आहे हा. 30 टनापर्यंत कॅरिंग करू शकतो. मेगाटी टॉर्क आणि चांगलं इंजिन दिलेलं आहे ह्याला. आणि डिझेल खपतसुद्धा चांगली आहे. जो चढाला अतिशय चांगल्या प्रकारे आपले ट्रॉली पुल करण्याचं काम करतो. इथं बघू शकता तुम्ही 72-50 DI हा सुद्धा 50 HP ह्यांचा ट्रॅक्टर येतो. तो आणि ह्यामध्ये फरक फक्त स्टायलिंगचा फरक आहे. आणि तो स्पेशली शुगर कॅनसाठी आपण तयार केलेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारची इथं फेसिंगसुद्धा दिलेली आहे मेसी फर्ग्युसन ट्रॅक्टरची. तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जर घरी मेसी फर्ग्युसनचा ट्रॅक्टर असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. आता चालूया आता आपण आता जेवण करण्यासाठी. थोडंसं जेवण करून आपण आता पुढची जी यात्रा आहे आपली चालू करूयात. इथं आपण जेवण करू शकतो. इथं बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या आहेत जेवणासाठी. परत इथं आपण बघू शकता डुरक्या कंपनीचा मशीन. डुरक्या कंपनी म्हणजे थोडक्यात जे सरपण असतं ते तयार करण्यात आपल्याला इथं मशिनरीज बनवलेल्या आहेत त्यांनी. साधारणतः 10 HP 5 HP ह्यांना इंजिन दाखवलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो आता आपण पुढे येऊया. आता इथं पुन्नी हार्वेस्टर आहेत. पुन्नी हार्वेस्टर हे खूप मोठ्या स्केलवर हे हार्वेस्टर आहेत. तुम्ही बघू शकता तिथं थ्रेशर दिलेलं आहे. जे थ्रेशर्स आहेत पुन्नी हार्वेस्टर. आता हे पुन्नी हार्वेस्टरमध्ये दुसऱ्या हार्वेस्टरपेक्षा वेगळं काय, तर पुन्नी हार्वेस्टर ही हरियाणाची कंपनी आहे. आणि त्यातली त्यात ह्यांचा जो वेस्टेज आहे, जे शेतीमधलं आपलं सोयाबीन काढले किंवा भात काढलं त्याचं तर वेस्टेज एका जागेवर एखादी दुसरे हार्वेस्टर आहेत ते काढून टाकून देतात आपले तिथं. पण ह्यांचं वेस्टेज आपण स्टोअर करू शकतो आणि आपल्याला ज्या जागेवर टाकायचं त्या जागेवर आपण त्याचे
जो वेस्टेज आहे तो टाकू शकतो. तर असे बघू शकता 3 हार्वेस्टर इथं दिलेले आहेत. यांचे हेडलॅम्प्स बघू शकता, बोलेरोचं हेडलॅम्प्स दिलेलं आहे तिथं. अतिशय चांगल्या प्रकारचे ह्यांचे सुद्धा हार्वेस्टर आहेत. पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी हे परवडतात, पण छोट्या शेतकऱ्यांसाठी किर्लोस्कर कंपनीने अतिशय चांगल्या प्रकारचा, आपण पहिल्या स्टॉलमध्ये बघितलेला जो हार्वेस्टर आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा हार्वेस्टर आहे. यांचे जे कटिंग बार असतात ते साधारणतः 20 फूट 12 फूट असे कटिंग बार असतात, ज्याच्यामुळे काय होतं की आपल्याला मोठ्या स्केलमध्ये ह्यांना चालवावं लागतं. तर बघू शकता पुन्नी कंपनीचे हार्वेस्टर आहेत, हार्वेस्टर आणि थ्रेशर. आता चला आपण जाऊया तर पुढे. जाधव लीलँडचा हा स्टॉल आहे. तर जाधव लीलँड हा जाधव ग्रुपची कंपनी आहे. ही 1986 फाउंड झालेली आहे. 1986 यांचं जी कंपनी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. जाधव लीलँडचे अतिशय चांगल्या प्रकारचे रोटावेटर येतात. मल्टी रेंजमध्ये यांचे रोटावेटर्स आहेत. यांचं जे रोटावेटर्स आहेत 5 फूट 4 फूट 6 फूट 7 फूट 8 फूट अशा रेंजमध्ये यांचे रोटावेटर येतात. जी जाधव लीलँड कंपनी आहे ही पॉवर स्प्रेअर, पॉवर हॅरो, मल्चर अशा प्रकारचे विविध इक्विपमेंट हे बनवतात. तर शेतकरी मित्रांनो इथं बघू शकता विविध प्रकारचे ह्यांनी मल्टिपल रेंज इथं दाखवलेली आहे आपल्याला. इथं जो पुढे बघू शकता तो मल्चर आहे, जाधव लीलँडचा मल्चर आहे. तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर जाधव लीलँडचा जर रोटावेटर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर शेतकरी मित्रांनो त्यांचे पॉवर सीडरसुद्धा आलेले आहेत आणि इथं स्पेअर पार्टसुद्धा दाखवलेले आहेत. त्यांनी स्पेअर पार्ट उपलब्ध आहेत म्हणून. शेतकरी मित्रांनो जाधव लीलँडचे जो मटेरियल आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचं हे मटेरियल वापरतात इथं. त्याच्यामुळे जो लाईफ आहे त्यांच्या रोटावेटरची किंवा विविध उपकरणाची ती अतिशय चांगल्या प्रकारे आणि ड्युरेबल आहे. तर हे खोडक्या कटिंग आपण म्हणू शकतो त्याला. जाधव लीलँडचं पुरी तुम्ही बॅनर बघू शकता. तर आता आपलेलो आहे दुसऱ्या स्टॉलमध्ये ॲग्रोटिस. ॲग्रोटिस ह्या स्टॉलमध्ये आलेलो आहेत. आपण नांगर बघू शकता, इथं अतिशय मोठ्या प्रमाणाचा नांगर आहे. हा छोट्या ट्रॅक्टरचा रोटावेटर आहे, टू साईड रोटावेटर. हा रोटावेटर बघू शकता, हा सम्राट नावाने ह्यांचे बॅजिंग दिलेले आहे इथं. 4 फूट 5 फुटाचे ह्यांचेसुद्धा रोटावेटर होतात रेड कलरमध्ये. किसान शेतकरी बांधवांनो ह्या किसान प्रदर्शनमध्ये भरपूर कंपन्या आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये रोटावेटर भरपूर प्रमाणात आपल्याला दिसून येतात. इथे प्रत्येक कंपनीने आपले स्वतःचे रोटावेटर तयार केलेले आहेत. इथं बघू शकता आपण जो मोगडा आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. इथं कडबाकुट्टीसुद्धा दिलेली आहे. ही कडबाकुट्टी आपण इथं बघू शकता. गोकुल नावाने ही कडबाकुट्टीचं त्यांनी ब्रँडिंग केलेलं आहे. तर शेतकऱ्याचा विश्वास ही त्यांची एक टॅगलाईन आहे. इथं बघू शकता MB प्लाऊ म्हणजे आपला नांगर दिलेला आहे. हायड्रोलिक पल्टीचा हा नांगर आहे. शेतकरी मित्रांनो चला आता पुढे जाऊयात आपण. BKT टायर्स. BKT टायर्स हे बाळकृष्ण इंडस्ट्रीज ह्यांचे BKT टायर्स आहेत. तर शेतकरी मित्रांनो BKT टायर्स हे मोस्टली जे माइन्स असतात किंवा ट्रॅक्टर्स असतात हेवी व्हेकलमध्ये ते टायर ते मॅन्युफॅक्चरिंग करतात. आता दुसरीकडे आलेलो आहेत आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो फवारणी यंत्र आहे. हे अतिशय मोठं हे फवारणी यंत्र आहे. आपण त्याचे जे बार्स आहेत ते लांबू शकतो. साधारणतः ह्याची जी लेंथ आहे ती 24 ते 25 फुटापर्यंत ह्याची लेंथ अशी पांगून जाऊ शकते. जे मोठे शेतकरी आहेत त्यांना अतिशय उपयुक्त ही मशीन आहे. ज्यांच्याकडे 100-200 एकर क्षेत्र आहे त्यांनी ही मशीन परचेस करतात फवारणीसाठी. तर तुम्ही बघू शकता ह्यांचा जो टायरला ड्राईव्ह असतो तो चारही टायरला ड्राईव्ह असतो आणि ते चारही टायर आपले वळण्यासाठी कामं करतात. तर टर्निंग रेडियस ह्यांची खूप कमी असते. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण दुसरीकडे आलेलो आहेत अजून. इथंसुद्धा आपल्याला मिनी कंबाईन हार्वेस्टर दिसत आहे. ह्याचंसुद्धा कटर बार बघू शकता, 10 फुटाचा एक त्याचा कटर बार आहे. ह्याची बी स्टोरिंग कॅपॅसिटी इथं आपण बघू शकता. तर इथं ऑपरेटर बसू शकतो, तिथं लिव्हर्स दिलेले आहेत ऑपरेटिंगसाठी. हा दुसरा त्यांचा हार्वेस्टर आहे. हार्वेस्टर भी भरपूर कंपनीने इथं लॉन्च केलेले आहेत ह्या किसान प्रदर्शन मोशीमध्ये. तर इथं बघू शकता आपण राईस प्लांटर भी दिलेला आहे. इथं अजून दुसरा त्यांचा जो मॉडेल आहे तो आहे. ह्याचे जे कॅबिन बघू शकता AC कॅबिन दिलेले आहे आपल्याला आरामदायी काम करण्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो आता चलूयात आपण पुढच्या दिशेने.
धरती पेरणी यंत्र, धरतीचे भरपूर सारे पेरणी यंत्र येतात. धरती ही स्पेशल पेरणी यंत्र तयार करण्यासाठी कंपनी आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही बैलांचं पेरणी यंत्र दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला वर्कर लावायचं काम नाही, आता सगळं काम मशीनद्वारे करता येईल आपल्याला. तसंही पेरणीच्या काळामध्ये आपल्याला जो मजूर वर्ग असतो तो भेटत नाही शेतकऱ्यांना आणि पेरणी लेट होते, त्याच्यासाठी धरती कंपनीचे पेरणी यंत्र अतिशय चांगल्या प्रकारचे आहे. लाल कलरमध्ये हे रोटावेटर्स येतात आणि तुम्ही बघू शकता त्यांना ब्लेड वी वेगळ्या कलरची दिलेली आहे. तर इथं वेगळं आज धरती कंपनीचा जो स्टॉल आहे ह्याच्यामध्ये वेगळं एक आपल्याला पेरणी यंत्र दिसलेलं आहे, कांदा पेरणी यंत्र. त्याची आपण माहिती घेऊयात. तर इथं बघू शकता तुम्ही जे माणसाने ऑपरेट करून पेरणी करता येईल असे त्यांनी पेरणी यंत्र ठेवलेले आहेत. आणि पेरणी यंत्राला गव्हर्नमेंटची सबसिडीसुद्धा असते. तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर जाऊन सबसिडीसाठी अप्लाय करू शकता. साधारणतः बघू शकता तुम्ही 5700 रुपयाचा तो पेरणी यंत्र होता, पण इथं शेतकऱ्याला डिस्काउंट देऊन तो 5000 केलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचे हे पेरणी यंत्र आहेत आणि किसानमध्ये भरपूर कंपन्या सूट देत असतात, कारण की भरपूर शेतकरी येत असतात त्यांच्यासाठी इथं कंपन्या सूट देत असतात. तर शेतकरी मित्रांनो, हा प्रोटोटाईप दिलेला आहे पेरणी यंत्र कशा प्रकारे वर्क करतं. तर हा ह्याचा प्रोटो आहे. तर ती मागची व्हील बघत आहात, तो आपल्याला गाईड करतो की किती फुटामध्ये आपल्याला जे आहे तो ड्राईव्ह देण्याचं काम करतो. शेतकरी मित्रांनो, इथं बघू शकता अजून दुसरे पेरणी यंत्र आहे. एका डब्यामध्ये खत टाकावं लागतं आणि एका डब्यामध्ये आपल्याला बी टाकावं लागतं, त्याच्यानुसार आपण त्याची पेरणी करू शकतो. घंटो का काम मिनटो में असं म्हणलं तरी हरकत नाही आपण येतं. तर शेतकरी मित्रांनो, चला आता आपण बघूयात जे की तुम्हाला मी सांगितलं होतं, कांदा पेरणी यंत्र आलेलं आहे. तर हा कांदा पेरणी यंत्र आहे, ह्याच्यात बघू शकता 4 जे शीट लावलेले आहे, 4 पुढं आणि 4 पाठीमागं, जसे की 8 ऑपरेटेड इथं ऑपरेटर बसू शकतात आणि कांदा लावून शकता. हे कप दिसत आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याला जो रोप आहे तो तयार करून टाकावा लागतो. साधारणतः हा रोप आपल्याला नर्सरीमध्ये किंवा आपण घरीसुद्धा तयार करून ह्या जे कप्स आहेत ह्याच्यावर टाकून आपण पेरू शकतो. बघू शकता 4 शीट मागा आणि 4 शीट पुढं अशा प्रकारचे आपण इथं बसवू शकतो. आणि हा PTO ऑपरेटेड ही मशीन नाही आहे, ह्या डायरेक्ट टायर होऊन हे ऑपरेट होतं. त्याच्यामुळं आपल्या ट्रॅक्टरची जी शक्ती आहे ती कमी लागते आणि डिझेल खपत ही कमी होते. टायरवरच ह्याचं पूर्ण जे आहे ते मोमेंटम दिलेलं आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, आता पुढे जाऊयात आपण जगजीत कंपनी ही सुद्धा थ्रेशर बनवण्याचं काम करते. थ्रेशर बघू शकता आपण अतिशय चांगल्या प्रकारचं इथं थ्रेशर दिलेलं आहे. ट्रॅक्टर ऑपरेटेड थ्रेशर आहे. इथं रोटावेटर बघू शकता, लाल कलरचा रोटावेटर आहे. संजय दत्त यांचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत, तर त्यांचा तिथं फोटो तुम्ही बघू शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तुम्ही. शेतकरी मित्रांनो, ही एक दुसरी मशीन आलेली आहे जगजीत कंपनीची, इनोवेटिंग ग्रोथिंग. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता हा रोटावेटर आहे, गाईडिंग व्हील्स आहेत दिलेले इथं. तर चला आपण पुढे जाऊयात. आता दशमेश कंपनीचे रोटावेटर आणि हार्वेस्टर तुम्ही तिथे बघू शकता. दशमेश कंपनीचे सुद्धा रोटावेटर इथं आलेले आहेत. 4 फूट 5 फूट 6 फुटामध्ये दशमेश कंपनीचे हे रोटावेटर आहे. बघू शकता व्हायब्रेशन लेस असे रोटावेटर आहे त्यांचे पण. स्टॉलची तुम्ही जी डिझाईन आहे ती बी बघू शकतात आणि तो लाल कलरचा त्यांचा हार्वेस्टरसुद्धा तुम्ही इथं बघू शकता. चला तर मग आता बघूया तर कॅप्टन ट्रॅक्टर स्मॉल सेगमेंटचे ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग करतं. याच्यामध्ये मेसी फर्ग्युसनचे इंजिन लावलेले आहे आणि कॅप्टनचा गिअरबॉक्स आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता लाल कलर, हिरवा कलर, काळा कलर अशा कलरमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारची इथं रेंज दिसून येते. 4x4 2x4 असे यांचे ट्रॅक्टर्स आहेत. 26 HP 20 HP 18 HP अशा ह्यांच्या कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर्स येतात. तर शेतकरी मित्रांनो, हा बघू शकता युनिट ट्रॅक्टर म्हणजे काळ्या कलरमध्ये हा ट्रॅक्टर दिलेला आहे. सगळ्यापेक्षा वेगळा असा हा ट्रॅक्टर आहे. 4WD 4-व्हील ड्राईव्ह आहे आणि त्याला इथं बघू शकता आपण नांगरसुद्धा जोडलेला आहे. कॅप्टन कंपनीचे हे अवजारे आहेत आणि इथं बघू शकता एक मोगडासुद्धा जोडलेला आहे.
4 फुटामध्ये 5 फुटामध्ये ट्रॅक्टरने वर्किंग करण्यासाठी हे छोटे ट्रॅक्टर अतिशय चांगल्या प्रकारचे उपयुक्त येतात. हे रोटावेटरसुद्धा बघू शकता आपण, कॅप्टन कंपनीचा हा रोटावेटर आहे. आणि जे ट्रॅक्टर्स बघू शकता त्यांना LED लाईट्स दिलेले आहेत, आणि जो पुढून आहे तो प्रोजेक्टेड हेडलॅम्प्स दिलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला अंधारामध्ये चांगल्या प्रकारे काम करण्यात येतं. तर शेतकरी मित्रांनो, चला आता पुढे जाऊयात आपण भूमी कंपनीमध्ये. भूमी कंपनीचा हा स्टॉल आहे, ह्याच्यातसुद्धा आपल्याला रोटावेटर बघायला भेटतात. तुम्हाला पहिल्याच वेळेस मी सांगितलं होतं की भरपूर कंपनीचे इतर रोटावेटर आलेले आहेत. हे सुद्धा आहे 4 फूट 5 फूट 6 फूट 7 फूट ह्या रेंजमध्ये ह्यांचे रोटावेटर आहेत. भूमी कंपनीचे आपण बॅज बघू शकता, भगव्या कलरमध्ये ह्यांचे रोटावेटर आहेत. छोटा रोटावेटरसुद्धा आपण बघू शकता. इथं सीडरसुद्धा आले आहेत भूमी कंपनीचे, भूमी ॲग्रो सुपर सीडर, सीडर अशा बऱ्याच प्रकारचे ह्यांचे जे पेरणी यंत्र आहेत ते आहेत. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर भूमी कंपनीचं जर पेरणी यंत्र किंवा रोटावेटर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही प्रॉडक्टबद्दल अजून जर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, आपण नक्कीच व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करू. चला तर आता मग आलेलो आहे तर शक्तिमान कंपनीचा हा स्टॉल आहे. शक्तिमान कंपनीचा आवडहवे हा स्टॉल आहे. शक्तिमान कंपनीचे भरपूर अवजार आहेत, आणि शक्तिमान म्हणलं की रोटावेटर पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतं. अतिशय चांगल्या प्रकारचे ह्यांचेसुद्धा रोटावेटर येतात. आपण बघू शकता MB प्लाव दिलेला आहे, अतिशय भला मोठा हा प्लाव आहे. ह्याला कमीत कमी 50-60 HP तरी ट्रॅक्टर लागेल आपल्याला. इथं बघू शकता शुगर कॅन हार्वेस्टर, म्हणजे आपलं ऊसाचं हार्वेस्टर आपण इथं दाखवलेलं आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारे आणि खूप चालणारं हे हार्वेस्टर आहे. पुढून बघू शकता जे रोटर्स आहेत, कटिंग ब्लेड आहेत, आणि पडलेला ऊस सावारण्यासाठी आपल्याला इथं कन्व्हेअरसुद्धा दिलेले आहे. अशोका लेलँडचं इंजन येतं, जे आहे शक्तिमान कंपनीचे जे हार्वेस्टर आहेत किंवा जो कॉटन मास्टर आहे ह्याला. आणि हायड्रॉलिक ऑपरेटेड असतं, पूर्ण हायड्रॉलिक ऑपरेटेड असतं. इथं बघू शकता आपल्याला रेडिएटर, अतिशय मोठ्या प्रमाणाचं रेडिएटर आहे. तेजस नावाने हा हार्वेस्टर आहे. इथं बघू शकता स्टॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला MB प्लावसुद्धा दिसतो. इथं MB प्लाव आहे, अतिशय मोठ्या प्रमाणाचा MB प्लाव आहे, आणि MB प्लावला आपल्याला ॲडजस्टसुद्धा करता येतं. तर इथं नवीनच प्रकारची एक आपल्याला बघू शकता इथं अर्थ हॉगर हे दिलेलं आहे. पोल रोवण्यासाठी किंवा विविध कामं करण्यासाठी आपल्याला जो आहे तो होल करण्याचा काम करतो. तर शेतकरी मित्रांनो, इथं बघू शकता अजून रोटावेटरची रेंज दिलेली आहे. यांनी पाच फूट 6 फूट 7 फूट 8 फूट आणि लेस व्हायब्रेशनमध्ये यांचे रोटावेटर येतात, आणि सगळ्यात जास्त यांचे रोटावेटर चालतात मार्केटमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता आपल्या मागे पॅडी मास्टर दाखवलेला आहे. हा पॅडी मास्टर आहे. पॅडी मास्टर थोडक्यात नावातच पॅडी मास्टर आहे. गव्हासाठी अतिशय चांगल्या प्रकारे चालतो, हार्वेस्टिंग करतो. आणि हा दुसरा बघू शकता तुम्ही राईस ट्रान्सप्लांटर आहे. हा भात शेती करण्यासाठी आणि भात लावण्यासाठी हा राईस प्लांटर आहे. इथं ब्लोअरसुद्धा बघू शकता शेतकरी मित्रांनो, इथं हा नवीनच एक अवजार दिलेला आहे. त्याच्या पुढं आपण बघू शकता की फवारणी यंत्रसुद्धा दिलेलं आहे. मोठे फवारणी यंत्र आहेत. इथं ब्लोअर बघू शकता, द्राक्षांची शेती किंवा विविध प्रकारची शेती करण्यासाठी फवारणीसाठी हा ब्लोअर वापरण्यात येतो. इथं सीडरसुद्धा दिलेले आहेत, पेरणी यंत्र. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. शक्तिमान कंपनी ही 1997 राजकोटमध्ये तयार झालेली आहे. गुजरातची कंपनी आहे ही. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण मागे वळून बघूयात. आपण आता पॅडी मास्टर बघूयात. कापूस वेचण्याचं हे नवीन मशीन बनवलेलं आहे. कापूस वेचण्यासाठीचं हे मशीन आहे. तर तुम्ही बघू शकता याच्यावर काम चालू आहे सध्याला. हे मार्केटमध्ये लॉन्च केलेलं नाही आहे, त्यांनी नुसतं दाखवण्यासाठी इथं आणलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर गार्डन असेल तर काय असेल तर त्याच्या साईडला जी मशीन बघत आहात ती कटिंग करण्याची मशीन आहे, म्हणजे उंचीचे झाडं कटिंग करण्याची मशीन आहे. ह्यालासुद्धा अशोका लेलँडचं इंजिन दिलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, ह्याला जी कॅबिन बघू शकता, एअर कंडिशनिंग कॅबिन दिलेली आहे. अतिशय आवडहवी ही अशी मशीन दिसत आहे. म्हणजे कापूस वेचणीच्या कामावर ह्यांनी सुद्धा एक पर्याय म्हणून आता ही मशीन लॉन्च केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूयात फवारणी यंत्र. आता जो फवारणी यंत्र आहे
तो फवारणी यंत्र आपल्याला मोठ्या प्रमाणात फवारणी करण्यासाठी झाडांची हा फवारणी यंत्र वापरता येतो. तुम्ही बघू शकता किती तो लांबची हा फवारणी यंत्र तुम्ही बघू शकता. साधारणतः याची जर जी लांबी आहे ती 100 फुटापर्यंत तरी आरामशीर जात असावी असे आपल्याला ह्या व्हिडिओमधून दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा दुसरा स्टॉल बघूयात आपण. आता ह्या स्टॉलवर आलेलो आहेत, ह्यांचेसुद्धा रोटावेटर आहेत. रोटो किंग नावाचा हा स्टॉल आहे, रोटो किंग कंपनीचा हा स्टॉल आहे. तर ह्याच्यातसुद्धा आपण बघू शकता रोटावेटरची रेंज लावलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा मल्चर आहे, भरपूर कंपन्यांचे रोटावेटर इथं आलेले आहेत. तर शेतकऱ्यांना भरपूर ऑप्शन इथं मार्केटमध्ये दिसून येत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही इथं बुकिंग करून जो रोटावेटर आहे तो इफेक्टिव्ह प्राईजमध्ये इथं घेऊ शकता, रोटो किंग. आता त्यांनी तिथं साईडला आपल्याला जे गिअर्स आहे ते सुद्धा दाखवलेले आहेत, जे मटेरियल वापरतात ते सुद्धा इथं दाखवलेलं आहे. ज्यांचे जे शाफ्ट आहेत, गिअर्स आहेत, ते अतिशय उत्तम क्वालिटीचे गिअर्स आणि शाफ्ट दिसत आहेत आपल्याला इथे. हा सुद्धा 5 फुटाचा 6 फुटाचा रोटावेटर आपण बघू शकता. रोटो किंग नावातच रोटो आहे, किंग तर असणारच. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला रोटो किंगचा रोटावेटर कसा वाटतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. आपण बघू शकता इथं खोडवा कटिंगची एक सुद्धा मशीन दिलेली आहे, खोडवा आणि ऊस फोडण्याची जी मशीन आहे. इथं आपण बघू शकता टाटा हिताची कंपनीचं अर्थ मूवर आहे. आपण बघू शकता चेनचा सुद्धा अर्थ मूवर इथं दिलेलं आहे आणि हे टाटाचं अर्थ मूवर आहे. JCB कंपनीचे सुद्धा अर्थ मूवर असतात, आता हे टाटा कंपनीचं अर्थ मूवर आहे. इथं साईडला बघू शकता आपण मारुती सुजुकी ह्यांनी गाडीचं प्रदर्शन इथं केलेलं आहे. जिमनी आहे, त्याच्या साईडला वेगनार दिलेले आहे. लेमकिन कंपनीचे इथं आपण प्रोडक्ट बघू शकता. लेमकिन कंपनीचे अतिशय क्वालिटीचे प्रोडक्ट्स असतात, दमदार असतात, पण लेमकिन कंपनीचे हे प्रोडक्ट अतिशय महागसुद्धा असतात. तर बघू शकता हा लेमकिन कंपनीचा जो आहे तो रोटावेटर आपण बघू शकता. लेमकिन कंपनीचे रोटावेटर भरपूर महाग असतात, पण एकदा घेतलं की काम म्हणजे कामच. हा इथं नांगर बघू शकता आपण, हा साधारणतः 1.5 ते 2 लाखाचा हा नांगर आहे. इथं पल्टी नांगर आहे, हा दुसऱ्या नांगरपेक्षा सगळ्यात वेगळा दिसत आहे. हायड्रॉलिक नांगर आहे, बघू शकता MB प्लाव रिव्हर्सेबल. शेतकरी मित्रांनो, अजून इथं सुद्धा एक MB प्लाव दिलेला आहे, त्याचे पाते वेगळे होते, ह्याचे पाते वेगळे बघू शकता आपण. ह्याचे पाते जो आहे ते ॲडजस्टसुद्धा करता येतात. लेमकिन कंपनीचे आपण ब्रँडिंग बी बघू शकता इथं. आणि हा दुसरा मल्चर आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर लेमकिन कंपनीचे जर प्रोडक्ट्स वापरत असाल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर चला मग आता पुढे जाऊयात आपण. अजून आलेलो आहेत लान्सर कंपनीच्या स्टॉलवर. तर लान्सर कंपनीचे सुद्धा रोटावेटर दिलेले आहेत आणि तो मोगडा आहे तो भी आपण इथं बघू शकता. लान्सर कंपनीचे सुद्धा मल्टिपल रेंजमध्ये जे आहेत ते रोटावेटर्स आहेत, मल्चर आहेत, पॉवर हॅरो आहेत, अशा प्रकारचे मल्टिपल प्रोडक्ट आहेत. इम्प्लिमेंट तयार करते मोस्ट ऑफ ही लान्सर कंपनी. तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये आपले किसान जे मेन गोष्टी होत्या त्या आपण इथं बघितलेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुढचा जो भाग आहे आपण त्याच्यामध्ये किसानचा दुसरा भाग बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, असाच तुम्ही सपोर्ट करता. धन्यवाद. जय जवान जय किसान. धन्यवाद.